आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं सिद्धार्थ? अहो आपण लवकर निघालो तर बाहेर गावी गेली नसेल आई तर आपण तिला थांबवू शकतो. ओहो काय झालंय? एकच मिनिट. अगं गाडी चालवून झाली ग. अगं बया आता सुंदरी बस चालो का. Thank you.
चला लोनावो लोनावो लोनावो। हाँ मैडम कुठे जायचं? दादा तुम्ही ह्यांना कुठे पाहिलं का? हाँ हे आले होते इथं। आले होत्या? मग त्यांच्या हातात काय होतं का? नाही मॅम एवढं आठवत नाही। पिशवी वगैरे काय आठवते का? नाही नाही नाही। थँक्यू। हो चला लोणावो। आजी हॅलो। हे बघ आजी तू काळजी नको करू, मी आईला शोधते, सापडली की तुला फोन करते। हा तू जरा धीर धर ठेवू का? सुंदरी आपण सुधा मॅडमची मदत घेऊया का? त्यांच्या खूप ओळखी आहेत। नाही नाही सिद्धार्थ, अहो सुधा मॅडमला जर कळवलं तर अनु मॅडमला बी कळलं आणि त्या बी पॅनिक होतील। मग कृष्णा? अहो नाही नाही, भाऊजींना कळलं तर मालूला कळेल, मामीला कळेल, मामांना कळेल। उगा समजाना कशाला टेन्शन द्यायचं? नाही नको, त्यांचा ताप वाढवायला नको, आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे। आणि 24 तास होत नाही तोपर्यंत आपण मिसिंग कंप्लेंट पण नाही फाईल करू शकत। सिद्धार्थ खरं सांगायचं तर लय प्रेशर आले, मला खरंच कळणं झालंय काय करावं, कुठे गेली असेल आई। ऐकाल काही मार्ग दाखव काही। सिद्धार्थ आपण त्या मंदिरात जाऊन बघायला पाहिजे, म्हणजे आई इथं आली असेल तर मंदिरात बी गेलेली असू शकते। हां आपण जाऊन चेक करू। चला देवा आईला सुखरूप ठेव, तिची वाचा गेली आहे, तुलाच तिच्या पाठीशी उभं राहायला हवं। दादा तुम्ही यांना पाहिलं का कुठे? नीट बघा। हो बघितलं बाईंना। काय खरंच? एक मिनिट सुंदरी इकडे लवकर। काय झालं काय कळलं का? हो या दादांनी मंगल काकूंना इथे पाहिलंय, त्यांनी फोटो ओळखलाय। प्रणाम महाराज, आज आपल्या चरणी काही नवीन गरजू भक्त आलेले आहेत, काही त्रासलेले काही गरजू आहेत, त्यांच्यावर कृपा व्हावी हीच विनंती महाराज। कृपानंद महाराज की जय। कृपानंद महाराज की जय। कृपानंद महाराज की जय। कर्मभोग, साऱ्या दुःखाचं मूळ कर्मभोग। या जन्मी आणि पूर्वजन्मी केलेली कर्मच आपल्याला फळ देत असतात। अहो लक्ष 84 वेळा जन्म मरणाचा फेरा घेऊन हा दुर्मिळ असा मनुष्य जन्म मिळतो आणि आपण काय करतो? अहंकार, लालसा, मोठेपणाचा आवाहनतो, जवळच्या लोकांना दुखावतो, फक्त स्वतःचा विचार करतो, लबाडी करतो, खोटं बोलतो, काय काय नाही करत, पण तो वरचा सगळ्याची नोंद घेत असतो आणि करतो तो न्याय आणि मग लिहितो आपल्या कपाळी भोग। महाराज म्हणजे या भोगातून यांची सुटका नाहीच का? असं कसं होईल? आम्ही कशासाठी आहोत? परमेश्वरानं त्यासाठीच आम्हाला या धरतीवर पाठवलेला। अनेक वर्ष खडतर तपश्चर्या करून आम्ही जी सिद्धी प्राप्त केली आहे ती लोककल्याणासाठीच तर आहे। आजवर आम्ही अनेकांना यातनामुक्त केलाय,
तुम्हालाही करू। कृपा महाराज, मुला तू इतक्या त्रासात आहे की या त्रासातून मी सुद्धा तुला सोडवू शकत नाही असं वाटतंय ना तुला? होय महाराज। मुला घाबरू नकोस, तुझी सगळी शेती भावानं हडप केली आहे ना, तू कर्ज बाजारी झालाय, तुझी मुलगी खूप आजारी आहे, बरोबर, तिला मोठ्या हॉस्पिटलात दाखवलं पाहिजे। महाराज तुम्ही देव आहात, माझ्याकडे फक्त बघून तुम्ही हे सगळं ओळखलं, मी आयुष्यात पहिल्यांदा भेटलोय तुम्हाला, महाराज तुम्ही देव आहात, कृपा झाली महाराज। घाबरू नको मुला, तुझ्या सगळ्या दुःखाचं निवारण होईल, बस एक दिवस स्वतःला पूर्णपणे विसरून आमच्या छत्रछायेखाली राहा, तुमची दुःख आम्ही आमच्यावर घेऊ आणि तुम्हाला मुक्त करू। उद्या आपल्या घरी जाऊन चमत्कार पहा, फक्त एक दिवस ईश्वराच्या चरणी लीन व्हा। तुझा मुलगा 6 वर्षापासून स्वतःच्या पायावर चालत नाही, पण 6 दिवसात तुझा मुलगा स्वतःच्या पायावर चालू लागेल। कृपानंद महाराज की जय। कृपानंद महाराज की जय। बरं ते कळलं आम्हाला, पण त्या माणसाचा पत्ता किंवा त्याचा नंबर आहे का तुमच्याकडे? ती काय कल्पना आहे बघा, पण भला माणूस वाटतो, म्हणजे जवळजवळ रोज इथे दिसतो, मंदिर दुपारी बनवायला आलं की इथे येतो, कुणाला तरी फोन लावतो, त्याचं काय ते कामाचं रिपोर्टिंग करत असेल मोठ्या साहेबांना, फक्त 2-4 असे आकडे बोलतो, बाकी काही बोलत नाही। अजबच आहे, बरं कुणासोबत काय बोलतो तुम्हाला काही कल्पना आहे? नाही ते काय माहित नाही हो, तेवढं बोलतो आणि निघून जातो त्याच्या गाडीतून, पण हमखास 2-4 लोकांना लिफ्ट देतो बघा। लिफ्ट? हा ऊन असतं ना हल्ली खूप, नेत असेल आपल्या गाडीतून, सोडत असेल वाटेमध्ये, भला माणूस वाटतो बघा, कारण जाताना न चुकता बाजूच्या सरबतवाल्याकडून 1-1 ग्लास सरबत प्यायला देतो गाडीतल्या समजा लोकांना, स्वतःच्या खर्चानं। बोला हल्ली कोण कुणासाठी इतकं करते? या फोटोतल्या बाई आहेत ना, त्यांच्याच गाडीतून निघून गेले, आता कुठे काय हे काय माहित नाही। चला मी निघतो, मला जेवायला जायचं। महाराज तुमचे फार उपकार झाले, तुमचे मनापासून आभार मानतो। उपकार माझे मानू नको, उपकार त्या परमेश्वराचे मान, मी तर त्याचा दूत आहे। मुली तुझा आवाज गेलाय, पण काळजी करू नकोस, तुझा आवाज नक्की परत येईल। तुझी ही अडचण आणि तुझ्या मनातील दुसरी अडचण ज्यासाठी तू वेताळेश्वराच्या स्थानावर जाणार होतीस, त्या दोन्हीही अडचणीचं आम्ही निवारण करू। चिंता करू नको, फक्त आमच्या सूचनांचं पालन कर, सर्व क्लेश संपतील। सिद्धार्थ, आई नक्कीच त्या माणसाबरोबर गेली, पण आता तिला शोधायचं कसं? इथेच कळेल आपल्याला, ते दादा म्हणाले ना तो माणूस रोज इथे येतो, आपण एक काम करू, उद्या येऊ आणि त्याला विचारू। हो ताई, जरा एक मिनिट, म्हणजे त्या माणसाची एक गोष्ट ना अजीब वाटते बघा मला। कोणती? तो इथं फोनवर जो आकडा बोलतो तेवढीच माणसं असतात त्याच्या बरोबर गाडीत। काय तुम्हाला नक्की खात्री आहे? म्हणजे काय कनेक्शन त्याचं? नाही हे कोड काय अजून उलगड नाही बघा, लय विचार केला हो, कसा आहे आम्ही ना त्या सीसीटीव्ही सारखं असतोय एका कोपऱ्यात गप, पण समुद्र टिपत असतोय, लोकांना पताच नसतोय, आपण काय करणार, आपोआप दिसतंय आणि कानावर पडतं। दादा ऐका, तुम्ही ना असंच त्यांच्यावरती लक्ष ठेवा,
आणि काय काय घडतं ते तुम्ही मला सांगा, म्हणजे आम्ही परत उद्या इथे येणार आहे तेव्हा आम्हाला समजा सांगा. हा सुंदरी, आपण पोलिसांची मदत घेऊया का? अहो हे घ्या, हे समाधी सुख देणारं दुःख निवारक तीर्थ आहे. पूर्ण विश्वासाने याला प्राशन करा. अहो ज्याच्या त्याच्या कर्मानं समाधीस्थ झाल्यावर याचा अनुभव येत राहील. महाराज तुमच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतील. जर काही मनात शंका असेल तर तुम्ही घरी जाऊ शकता. यांना घेऊन जा. नाही सिद्धार्थ, आपण त्यांची मदत नाही घेऊ शकत. जर खात्री होत नाही तर पोलिसांना पण काय सांगणार? आपणच उलटा अडचणीत येऊ. आणि जर समजा ती माणसं चुकीच्या असतील तर पोलीस त्यांच्या मेथडनी जाणार, मग ती माणसं आणखी सावध होतील, त्याचा काहीच फायदा नाही. तुझं बरोबर आहे, पण त्या माणसाला शोधायचं कसं? आणि उद्या संध्याकाळ पर्यंत थांबणं म्हणजे आपला वेळ फुकट घालवण्यासारखं आहे. बरोबर आहे तुमचं, पण एक करता येईल. काय? बघा, मी काल दुपारनंतर दुकानच उघडलं नाही आणि त्या माणसानं आज शेवटचा कॉल याच पिशवीवरून केलाय. जरा तुम्ही रिडायलचं बटन दाबून बघता, काय कळतंय का? सॉलिड आहे दादा. चल बकरे. काय झालं, बोललं का कोणी? किती असं विचारत होता. होय का, सांभाळून राहा, या उद्या मी भी लक्ष ठेवतो. थँक्यू. थँक्यू दादा. आज आपल्याला भरपूर लोक मिळालेत महाराज. उत्तम. माधव, तू उत्तम काम करतोस. आपला कोटा पूर्ण झाला की मग आपला मुक्काम हलवू आपण. हो महाराज, की जय हो. हे काय, तिथे कधी पोहोचलास? अरे मला येऊन अर्धा तास झाला. का, काय झालं? काय झालं म्हणजे काय? तू जो मंदिरच्या बाहेरून मला फोन करतोस त्यावर मला आता कॉल आलता आणि फोनच कट झाला. मला वाटलं तू असशील. नाही, पण मी फोन नाहीच केला. अरे मी तर इथे आहे. ठोक्याची घंटा आहे, उद्यापासून तिथे जाऊ नको. तसंही आपला कोटा पूर्ण होत आलाय, पण सावध राहा. काय, किती बकरे आणतोस असं विचारलं त्या माणसाने? वय सांगते काय, मगाशी ते फुलवाल्या दादांसमोर मी उद्दान सांगितलं नाही का की चर्चा नको. सिद्धार्थ, आई नक्कीच चुकीच्या माणसांच्या तावडीत सापडली. मला तर खरंच टेन्शन यायला लागलंय. खरं आहे तुझं, पण आपल्याकडे तो माणूस एवढाच कुलू आहे आणि कशावरून तो उद्या याच देवळात येईल? सिद्धार्थ, चान्स तर घ्यावाच लागेल ना, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, ते फुलवाले दादा जसं म्हणाले की तो माणूस ना भला माणूस वाटत होता, म्हणजे भोळ्या माणसांना पकडून जाळ्यात अडकवण्याची टोळी आहे. रोज दोन चार जणांना लिफ्ट देतो, म्हणजे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे आणि तेच आपल्याला शोधून काढायचंय. पण आपल्याला एवढा वेळ थांबून नाही चालणार. काकूंचा जीव धोक्यात असेल तर? नाही सिद्धार्थ, तसं जर असतं ना तर तो माणूस रिस्क घेऊन दररोज इथं आलाच नसता. हे नक्कीच काहीतरी सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीसारखं प्रकार आहे.
हॅलो. हा बरं बरं ठीक आहे. भाऊजींचा फोन होता. मामीचा कुणीतरी मावस भाऊ वाटतं त्यानं लोणावळ्याला घर घेतलं, म्हणजे नवीनच घर बांधले, तर त्या घरात राहायला समजानाच घेऊन गेलाय. त्यासाठीच भाऊजींनी फोन केला होता की आईला घरी येऊ दे म्हणून. बरं झालं ते लोक आज येत नाहीयेत, नाहीतर घोळ झाला असता. पण सुंदरी, तुला खात्री आहे तुझा प्लॅन वर्क होईल? नाहीतर आपण बाबांना सांगून पोलिसांची मदत घेऊया.